आता न भाज्याचे टेन्शन न लाडू कडक होण्याची भीती सहज होणारे लाडू मऊसूत लाडू तोंडात टाकताच विरघळणारा लाडू अगदी दोन बोटांनी मोडेल ला असा लाडू म्हणजेच बेसन पुरूचे लाडू नेहमी आम्ही अशीच बनवतो पण म्हटलं आता चला तुमच्याबरोबरी रेसिपी शेअर करूया चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक किलो बेसन पीठ घेतले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि पाण्याने म्हणजे साध्या पाण्यानेच पीठ मळून घेतले अगदी आपण पीठ चपातीसाठी मळतो तसेच पीठ मळून घेतले आणि त्याचे चा... त्याचे छान गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या अगदी जाडसरच पुऱ्या लाटल्या आणि त्या पुऱ्या साजूक तुपामध्ये तळून घेतल्या थोड्याशा लालसर अशा पुरा तळून घेतल्या म्हणजे आपण पीठ जसं भाजतो लाडूसाठी तसेच पुऱ्या तळून घेतल्या पुऱ्या तळल्यानंतर एका पातेल्यात काढल्या थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटेसे तुकडे केले आणि ते मिक्सरला फिरवले या पुऱ्या तुम्हाला गरम गरम चुरा करण्याची काही गरज नाही तुम्ही थंड झाल्यानंतरही करू शकता छान तुकडे करून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घेतले रवाळ असंच फिरवून घेतले रवाळ असलं की लाडू कसे रुचकर लागतात छान रवाळ फिरून घेतल्यानंतर एका टोपामध्ये आपण आता पाक करून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडेसे साजूक तूप टाकले आणि दीड ग्लास पाणी टाकले आणि साखर टाकली एक किलो पिठाला आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे आता याचा आपण एक तारीख पाक करून घेऊया इलायची पूड आणि ड्रायफ्रूट्सही टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मनुकेही टाकू शकता छान हा पाक तयार झालेला आहे बघा त्याची तार कशी तुटते तुम्ही वाटलंच त्याला बोटाने सुद्धा चेक करू शकता बोटामध्ये जर तार जर चिपकत असेल तर समजून जा तुमचा पाक तयार आहे टोप आता खाली उतरवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटलेलं जर पुरीचे वाटण होतं ते टाकलेलं आहे आता छान हे असं मिक्स करून घेऊया खाली उतरून छान मोकळ्या हाताने असं मिक्स करून घेऊ तुम्हाला थोडंसं ते ओलचर वाटेल पण घाबरू नका थोड्या वेळाने ते सुक्के होऊन जाणार आता छान याचे लाडू वळून घेऊया थोडं थंड झाल्यानंतरही लाडू वळाले तरीही चालतात बघा लाडू कसे छान मोतीचूर सारखे झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे लाडू दहा ते बारा दिवस असे स्टोअर करून ठेवू शकता